जातीतून आता खऱ्या अर्थाने कर्तृत्व घडायला लागलीत। ही चढवड राबवणाऱ्या समस्त तरुणांचा हा खऱ्या अर्थाने इतिहास आहे आणि या इतिहासाचे साक्षीदार मात्र आपण सारे आहोत। मंडळी, यानंतर या कार्यक्रमाची मुख्य भूमिका फार महत्त्वाची असते। भूमिका घेऊन लढणारी तरुण आपल्या मातीत आहे। ही स्टूडंट फोरम ग्रुपची चळवळ नेमकी काय आहे? या तरुणांच्या मनामध्ये असे कुठले विचार आले की आपण तर घडलोत, आपण तर अधिकारी झालोत, मात्र आपल्या मातीतली तरुण पिढी चांगले अधिकारी व्हावेत हा विचार घेऊन काही तरुण मंडळी एकत्र आलीत आणि स्टूडंट फोरम ग्रुपची चळवळ उभी झाली। या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेण्यासाठी, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो स्टूडंट फोरम ग्रुपचे संचालक, तरुणांची खऱ्या अर्थाने प्रेरणा PSI अनिल देरकर। जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या। या प्रास्ताविकासाठी आमंत्रित करतो अनिल। पर्यायाने चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती घडवण्याचा प्रयत्न करत आहोत। या प्रयत्नाला मागच्या 8 वर्षात मोठ्या प्रमाणात यश आलं। हे यश सह्याद्रीचे राखणदार या साप्ताहिकाने आमचा एक सिंहावलोकन हा विशेष अंक आपल्या साप्ताहिकात छापून आमच्या या सर्व 8 वर्षाच्या जडणघडण्याचा इतिहास लिहिलेला आहे। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना विनंती करतो की आम्ही जे 7 वर्षात 8 वर्षात करू शकलो आणि त्याचं जे इतिहासात लिहिलं गेलं आहे याचं एकदा वाचन करावं। आमचे जे उद्देश आहे, आमचे जे ध्येय आहे या तालुक्याप्रती, ते ध्येय ते उद्देश आम्ही आमच्या मनातून त्यांच्यापर्यंत पोहोचवले होते आणि त्यांनी अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने ते मांडले आहे, जेणेकरून आमच्या उद्देशाचे आपल्यापर्यंत माहिती व्हावी आणि या माहितीच्या आधारावर आम्ही जे कार्य करत आहोत त्या कार्याला आपला सरळ हाताने कुठेतरी मदत व्हावी या उद्देशाने। मित्र हो, 8 वर्षा अगोदर जेव्हा आम्ही स्टुडंट फोरम नावाचं हे छोटंसं रोपटं सुरू केलं होतं त्यावेळी आम्हालाही वाटत नव्हतं की आमच्या माध्यमातून या क्षेत्रात शिक्षणाची नवीन क्रांती घडेल। 50 पेक्षाही अधिक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत नोकरीकडे जातील आणि त्यांचा घरदार सुधरवतील। आज असं घडून आलंय। आमचे सह्याद्रीची राखणदार ही साप्ताहिक तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आम्ही जे हिरे घडवले आहे ते आज समाज घडवत आहे आणि याच हिऱ्यांच्या माध्यमातून पुढच्या 8 वर्षात या क्षेत्राचा शैक्षणिक विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे क्रीडा क्षेत्रात विकास करायचा होता आम्हाला, तो विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे। अनेक नवीन जे टॅलेंट आपल्या बाजूचं आहे, आपल्या क्षेत्राचं आहे, त्या टॅलेंटला कुठंतरी वरच्या लेवलला पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि याचसाठी आम्ही येणाऱ्या काळात एक क्रीडा अकॅडमी आपल्या राज्याचे जे मंत्रिमंडळ आहे, आपल्या राज्याचे जे विरोधी पक्ष आहे यांच्याकडे एक प्रतिनिधी मंडळ भेटून क्रीडा क्षेत्रात या भागाचा विकास व्हावा म्हणून एक क्रीडा अकॅडमी या क्षेत्राला द्यावी म्हणून विनंती करणार आहोत। त्यानंतर हा भाग जो आहे तो आदिवासी बहुल भाग आहे। या क्षेत्रात आदिवासी विद्यार्थी आजूबाजूच्या खेड्यावरून कोरपण्याला शिकायला येत आहे। मागील 10 ते 15 वर्षापासून आम्ही बघत आहोत की त्यांना हक्काची त्यांची जी आहे ते इमारत नाही आहे वसतिगृह तर आहे। आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत की ही वसतिगृहाची इमारत जी आहे ती इमारतीसाठी प्रयत्न करू। हे सगळे आमचे मुद्दे आम्ही आदरणीय मंत्री महोदय येणार होते त्यांच्यापुढे मांडणार होतो पण काही कामानिमित्त ते आले नाही, त्यांच्यापर्यंत हे मुद्दे आम्ही पोहोचवू शकलो नाही। आम्ही आता या ठिकाणी उपस्थित असलेले जनप्रतिनिधी देवराव दादा भोंगडे यांना विनंती करतो की आमच्या ज्या छोट्या मागण्या आहे या आपण सुधीरभाऊपर्यंत मंत्री महोदयापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला ज्या अडचणी येत आहे त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा।
मित्रांनो पुन्हा स्टुडंट फोरमकडे येतो. मागच्या 8 वर्षात आपण दरवेळी हिवाळ्यात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिर घेतो. कोरोनाचा काळ होता, अनेक विद्यार्थी अभ्यासापासून दूर गेले होते, जिल्ह्यात बंदी होती, प्रत्येकाला घरी परत यावं लागलं. आणि अशा वेळी ज्यांची अभ्यासाची लिंक सुटली होती, ज्याची प्रशिक्षणाची लिंक सुटली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2021 उन्हाळ्यात एक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेतलं. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद युवकांकडून मिळाला. जवळजवळ 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्याने 3.5 महिने अथक परिश्रम आमच्याजवळ घेतले. ते परिश्रम घेताना या आपल्या भागातच असलेले सेवानिवृत्त सैनिक कुंभरे मेजर यांनी दिवस रात्र देऊन आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर अनेक असे विद्यार्थी ज्यांनी इंजिनिअरिंग किंवा अनेक क्षेत्रात आपले चांगला ठसा उमटवला आहे, त्यांनी त्यांना मार्गदर्शन दिलं. आणि मला सांगायला आज आनंद होते की या 350-325 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी रेल्वेच्या आता जी परीक्षा झाली आहे तिची प्री पास झाली आहे आणि मुख्य परीक्षेला क्वालिफाय झाले आहे. मित्रांनो तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य द्या, आम्हाला या क्षेत्रात दुसरं तिसरं काही करायचं नाही आहे. तुमचे जे मुलं आहे त्यांना घडवायचं आहे शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात. पण हे सगळं आम्ही करू शकतो केव्हा, जेव्हा आपण आम्हाला सहकार्य कराल तेव्हा. आम्हाला आमच्याकडून तुमच्याकडून खूप पैशाची अपेक्षा नाही आहे. अपेक्षा आहे जेव्हा केव्हा आम्ही कार्यक्रम घेऊ त्या कार्यक्रमाला आपण या, आम्ही न बोलवता या, म्हणजे आम्ही खुश होऊ, त्या याच्यात आम्ही कार्यक्रम चांगला करू. पैसे देणारे अनेक आहेत. जेव्हा या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन होईल असे अनेक हात आहे, 100 पेक्षा अधिक लोक आहे जे दरवर्षी आम्हाला म्हणजे आमच्या अपेक्षापेक्षा जास्ती मदत करतात. ते कधीही पुढं आले नाही, त्यांचा चेहरा म्हणून आम्ही काम करत आहोत. पुन्हा आपण जर फक्त आम्हाला मदतीचा हात दिला, पैशा व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी आहे, त्या पद्धतीने जर आपण सहकार्य केला तर मी आपल्याला आश्वासन देतो की मी स्वतः नाही पण या स्टुडंट फोरम ग्रुपच्या माध्यमातून या तालुक्यात एक दिवस अधिकाऱ्यांची फौज निर्माण करेल. आणि या तालुक्याचं नाव एक दिवस या महाराष्ट्राच्या प्रत्येक वाहिनीवर मोठ्या आदराने घेतलं जाईल. आणि त्याचा शिल्पकार स्टुडंट फोरम ग्रुप असेल हे आपल्या साक्षीने यावेळी सांगतो. माझ्या काही मागण्या होत्या, त्या मागण्या मी आदरणीय दादांपुढं मांडत आहो. दादा, वसतिगृहाची एक मागणी आहे, ती मागणी आपण लावून धरावं. त्यानंतर आदिवासी लोकांचं चिमूर आणि चंद्रपूर या दोनच ठिकाणी प्रकल्प ऑफिस आहे. जिवती आणि कोरपना हे दोन्ही तालुके मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल आहे, त्यामुळे माझी इच्छा आहे की प्रकल्प आदिवासी प्रकल्प कार्यालय जे आहे ते जर कोरपण्यात सुरू झालं तर आदिवासी बंधूंना त्यांचे जे कागदपत्र करायला बाहेर जावं लागत आहे ते जावं लागणार नाही. त्यानंतर दादा, या ठिकाणी अनेक विद्यार्थी कोरोनानंतर कोरपण्यात राहायला आले आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही ते बरंच जळगाव, पुणे किंवा नाशिकला, नागपूरला जाऊ शकले नाही. त्यांना या ठिकाणी शासकीय लेवलवर जशी बाल्टी आहे किंवा मराठा समाजांसाठी एक शासकीय योजना आहे की स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन त्या योजनेतून घेतलं जाते, जर तशी एखादी संस्था या ठिकाणी सुरू झाली तर आमचे जे स्वप्न आहे ज्याला 15 वर्ष 10 वर्ष जातील, कदाचित ते 7-8 वर्षापर्यंत येऊ शकतात, त्यासाठी जर आपल्या लेवलला आपण प्रयत्न केले तर आम्ही आमचे आभारी राहू. एक क्रीडा अकॅडमीची आम्ही आपल्यापुढे मागणी मांडलीच आहे. या व्यतिरिक्तही आमच्या या ध्येयाला त्याच्या उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहे त्या आवश्यक गोष्टी प्रत्येक पक्षाच्या जनप्रतिनिधींनी आम्हाला मिळवून द्यावी. आम्ही मनातून त्यांचे आभारी राहू. पक्षीय भेद सोडून, सगळे भेद सोडून तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही आपले आयुष्यभर ऋणी राहू. मी स्वतः स्टुडंट फोरम ग्रुप आणि लागणारा प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक जनप्रतिनिधीचा जो आम्हाला सहकार्य करत आहे त्या प्रत्येकाचा आम्ही आयुष्यभर ऋणी राहू, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.